आणि आता सुनेबद्दल सांगा, जावयाबद्दल सांगा, ज्यांना ज्यांना जे जे बोलायचंय ते बोला. सगळ्यात आधी सासूबाई. मला माझ्या मुलांना सांगितलं का मम्मी मला ती पसंत आहे, तर मी म्हटलं चालेल. मग मी गेले तिच्या आईला विचारलं तर मग ते हा म्हटलं. तुमच्या आई आले? हो. कुठे द्या? अरे हो, नमस्कार. काय चालता चालता रात्रीच्या वेळी तुम्हाला ही बातमी जेव्हा लेकीने सांगितली, काय टेन्शन आलं होतं का? टेन्शन आलेलं. हा मग सांगितलं मी त्यांना. पण आता बरं वाटतंय? हो. खुश आहात? हो. जावई कसा आहे? छान आहे. अजून कोण बोलणार? एकदम छान आहे माझ्या अंकल आणि आंटी. पण एक त्रास सगळ्या मित्रांना भोगावा लागला, कारण की यांच्यासोबत जे रात्रभर थांबन तर त्यांनी फोनवरती रात्रभर बोलायचं तर वैतागून जायचं शेजारचे. असाच प्रसंग माझ्यावरती आलेला. रात्र काय झालं होतं? असंच आम्ही दोघं जण झोपायला एकत्र होतो, तर यांचं चालू रात्रभर बोललं, माझी अख्खी रात्र त्याचं जागून गेली आणि मी दिवसभर झोपलेलो. मला ऐकण्यात इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट झोपायचं ना ग जोरात पण जोरात जोरात त्यांचं चाललं होतं आणि एकाच रूम मध्ये दोघं पण, मग अजून प्रॉब्लेम झाला जास्त. बरं, तुम्हाला ऐकायला मजा येत होती ना. मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सगळे सांगतायत पण आज या टप्प्यावर क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला द्या? धन्यवाद तर मी माझ्या कुटुंबालाच देईल. तुमच्या तीन अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. बाहेर कुठे फिरायला घेऊन नाही जाते, घेऊन जायला पाहिजे. काय उत्तर द्या? वेळ नाही भेटत ना त्या दुकानावर. पूर्वी बरी मिळत होती, रात्रभर त्यांची झोप खराब केली. असं नाही, आता कसं एक जॉईंट फॅमिली आहे ना, तर ते थोडं फरफंजा हे पण लक्ष द्यावं लागतं ना. अच्छा, सगळे एकत्र कुटुंब? एकत्रित कुटुंब आहे, पण तरी सुद्धा थोडासा त्यांच्यासाठी वेळ काढतोच. कधी काढणार? गेलोय आता फिरायला एकदा दोनदा. तर माझ्या फॅमिली सोबत गेलेले आम्ही. त्यांना दोघं जण परत ऍडमिशनचं काढायचं. दुसरी अपेक्षा? लवकर उठले पाहिजे ते. आता ऍक्च्युली मला शॉप क्लोज करता करता रात्री 12-1 वाजता. मग येऊन जेवायचं झोपायचं सकाळी कसं लवकर उठलं? मग त्यांचं म्हणणं लवकर सकाळी उठले पाहिजे. तुम्ही दुकानातच का नाही झोपत? त्यांनी लवकर उठलं पाहिजे सकाळी. चला बघा, इच्छा पूर्ण करा अपेक्षा. नक्की. हा, तिसरी अपेक्षा? जॉब करून द्यावं त्यांनी. तुम्हाला नोकरी करण्याची इच्छा आहे? हो. बरोबर. काय हो? नाही, माझं कधी नकार नाही. नक्की करायचं तर करा. होकार आहे? हो, येस. तुमच्या तीन अपेक्षा सांगा बहिणींकडे. माझी एक अपेक्षा अशी आहे की आयुष्य तर खूप नेहमी तर सोबत राहतच नाही माणसाचं, की वेळ जर भेटली तर होईल तेवढं कुटुंबालाच मदत कर, आणि परत प्लस तुझ्या घरी पण तिथे पण त्यांना पण मदत कर. थांबा, काय मान्य आहे तुम्हाला? दोन्ही कुटुंबांकडे लक्ष द्या असं त्यांचं पण. दुसरी अपेक्षा? नेहमी तिने पण खुश राहावा, चिडचिड नाही केली पाहिजे.